नगर विकास जरी मंत्री असले तर ते सही पुरते आहेत, बाकी सगळ्यांना ते एक चिरंजीव मंत्री आहेत त्यांच्याकडे आणि दुसरं नाव घेत नाही तर राजकारणच नाही। मातोश्री शिवाय एकही फाईल ईडीची सही करू शकत नाही आमचे एक नसिंदे, त्यामुळे विचारे कंटाळले आहेत असं म्हणजे अडचणीत सापडल्यासारखं आहे, मार्ग शोधताय, एका दिवशी फोन करेन मी मार्ग दाखवेन। आम्ही म्हणत आलो तर करू शकतो विसर्ज आले तर घेऊन टाकू, आहे ना तयारी, बाकीचे पण आहेत तयारी, एकूण 40 करायचे आहेत ते पण आहेत तयार। इथून जाताना ज्योतिषी कुठे भेटतो का पाहणार विचारून, आणि पक्षामध्ये मी कुठेही मला मी समाधानी आहे आणि जे काही त्यांनी सांगितलंय त्यात कुठलंही तथ्य नाही, ते पूर्णपणे चुकीचं आहे। कारण मी मला जर स्वातंत्र्य नसतं तर मी हे निर्णय घेऊ शकलो नसतो, मातोश्री काय किंवा उद्धव साहेब काय हा कुठल्याही माझ्या कामामध्ये हस्तक्षेप करत नाहीत, आणि ते स्वतः मुख्यमंत्री होते ना युती सरकारमध्ये, म्हणजे जेव्हा एक मोठा निर्णय घ्यायचा असतो, पॉलिसी डिसिजन घ्यायचा असतो, राज्याच्या निगडीत जो काही मोठा निर्णय असतो धोरणात्मक, त्याला तर माझं खातं काय कुठलंही खातं हे मुख्यमंत्री महोदयांच्या संमतीनेच आपण सामूहिक निर्णय घेत असतो, त्यामुळे हे असं म्हणजे बोलणं योग्य नाही आणि ते त्याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही। आज ते केंद्रीय मंत्री स्वतः आहेत, उद्या एखादा त्यांच्या डिपार्टमेंटचा धोरणात्मक निर्णय घ्यायचा असेल तर पंतप्रधान महोदयांची संमती त्यांना घ्यावीच लागेल, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या संभ्रम निर्माण करणाऱ्या